राज्यात पावसानं पूर्णतः उघडीप दिल्यानंतर ऑक्टोबरच्या हिटनं अंगाची लाही केली मात्र आता राज्यातल्या थंडीचा जोर काहीसा वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे तसंच पुढचे पाच दिवस राज्यात कोरड्या हवामानामुळे पावसाची शक्यता नाही असं देखील हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलंय कोरड्या हवामानामुळे राज्यात रब्बीतली पेरणी हंगामाला सध्या वेग आलाय त्यामुळे शेतीशिवारात शेतकरी कामात दंग आहेत राज्यातल्या तापमानात मागच्या चार ते पाच दिवसांपासून घट दिसून आली आहे सकाळी थंडी जाणवतीये दुपारच्या तापमानातही घट झाली आहे मागच्या चोवीस तासात राज्यातल्या जळगावात तापमानाचा पारा हा अकरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरला होता तर देशात भुज इथे अडतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे रात्रीचा तापमानाचा पारा हा घसरला आहे तसंच वातावरणातली आर्द्रता कमी झाल्यामुळे थंडीला सुरुवात झाली आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासात राज्यातलं तापमान एक ते दोन अंशानं त्यात बदल होणार आहे त्यानंतर मात्र किमान तापमानात अजून घट होण्याचा अंदाज विभागानं वर्तवलाय पुढच्या दोन दिवसानंतर राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची ही शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर यासोबतच हवामानाच्या अपडेटमध्ये ते सांगूयात शेतीपासून हवामानाविषयीची प्रत्येक अपडेट तुम्ही अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर बघू शकता त्यामुळे ऍग्रोवनचे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून टाका आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका